अनेक वेळा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्वांची सामायिकामध्ये वहिवाट असते. वडील कुटुंब प्रमुख असतात व मुले हे वडिलांना मदत करत शेतीची कामे व व्यवहार पाहत असतात. कौटुंबिक मतभेद झाल्यानंतर आपसात संमतीने तोंडी स्वरूपामध्ये जमिनीचे वाटप करून प्रत्येकाच्या हिश्श्याला जमीन दिली जाते. त्यातील एखादा मुलगा आपल्या हिश्श्यामध्ये विहीर पाडतो, बोर पाडतो व शेती डेव्हलप करतो. परंतु जर उत्पन्न जास्त निघू लागले, आर्थिक प्रगती होऊ लागली की मतभेद टोकाला जातात आणि जमिनीची वाटणी करण्याचे दावे दाखल होतात, ज्यामध्ये एखाद्या मुलाने पाडलेली विहीर व बोरवेल ही एकत्र कुटुंबाचीच आहे असे म्हटले जाते. हे टाळण्यासाठी तोंडी जरी वाटप झालेले असले तरी जमीन डेव्हलप करीत असताना त्या डेव्हलपमेंटचे जे जे खर्च होतील त्या त्या खर्चाच्या पावत्या जपून ठेवा, म्हणजे तो खर्च आपण केला आहे असा पुरावा होईल आणि ते पुढे सिद्ध करता येईल. कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला